महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड या प्रवर्गातील परीक्षा 25 तारखेला आणि 26 तारखेला होऊ घातलेल्या आहेत। या परीक्षेसाठी साधारणपणे गट क साठी 27,740 एवढ्या जागा आपण भरत आहोत, गट ड साठी 3,500 जागा आपण भरत आहोत, एकूण जवळजवळ 6,200 काही जागा आपण भरत आहोत। या जागेंसाठी साधारणपणे एकूण 8 लाखापेक्षा जास्त अर्ज पण आलेत आणि त्यांना त्या पद्धतीनं हॉल तिकीट्स पण देण्यात आलेले आहेत। आता प्रश्न एवढाच आहे की 25 आणि 26 तारखेला हो घातलेल्या या परीक्षेमध्ये माझं या निमित्ताने सर्व परीक्षार्थ्यांना नम्र विनंती आहे, आव्हान आहे। नंबर एक की आपापले परीक्षा केंद्र लक्षात ठेवा, हॉल तिकीट्स व्यवस्थित घेऊन या। आपल्या परीक्षा केंद्रावर अत्यंत व्यवस्थित कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, कोविड अनुषंगिक वर्तणुकीच्या संपूर्ण ज्या काही गाईडलाईन आहेत त्याचं पालन आपण करत आहोत। म्हणजे तुमचे क्लासरूम सॅनिटाईज केले जात आहेत, तुमचं बसण्याचं जे अंतर आहे ते सुद्धा व्यवस्थित सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून ठेवलं जात आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला केंद्रावर सॅनिटायझर्स ठेवले जाणार आहेत। या व्यतिरिक्त केंद्रावर आपण पूर्ण जॅमर बसवणार आहे। असा पूर्व अनुभव आहे की काही मुलं इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स घेऊन येतात आणि काही गडबड करायचा प्रयत्न करतात, तर हे जॅमर्स बसवल्यामुळे कुठलंही गॅजेट चालणार नाही किंबहुना त्यांना गॅजेट घेऊन आत जाता येणार नाही। पोलिसांचा अत्यंत कडक गस्त त्या ठिकाणी असेल। राज्याच्या संपूर्ण SP-ना आणि राज्याच्या संपूर्ण कलेक्टर्सला सूचित करण्यात आलेलं आहे की आपापल्या विभागातून डेप्युटी कलेक्टर्स आणि पोलीसचे उच्चपदस्थ अधिकारी या केंद्रावर सतत पेट्रोलिंग करून या केंद्राला अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं परीक्षा घेतल्या जावी अशा पद्धतीची अपेक्षा आहे। सर्वात महत्त्वाचं माझं एवढंच सांगणं आहे की यासाठी एकच महत्त्वाचं माझी आपल्या सर्व परीक्षार्थ्यांना विनंती आहे की आपण अभ्यास चांगल्या पद्धतीनं करा, कुठल्याही चुकीच्या गोष्टींचा किंवा कुठल्याही चुकीच्या आपण विचाराचा वापर करू नका, कारण कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका। कोणी जर काही चुकीची अनैतिक किंवा गैरकारभाराची माहिती सांगितली तर त्याच्यावर अजिबात विसंबून राहू नका। अत्यंत पारदर्शक परीक्षा घेतल्या जाणार आहेत आणि अशाच अभिप्रेते महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीला माझं एवढंच आपल्याला सांगणं आहे की जर कोणी तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवत असेल परीक्षामध्ये तर त्या व्यक्तीचं नाव संबंधित पोलीस स्टेशनला सांगून अत्यंत त्यावर कडक कारवाई करण्याला आम्ही सूचित केलेलं आहे। त्यामुळे कोणीही अशा गोष्टींमध्ये फसू नका अशी माझी हात जोडून नम्रतेची विनंती माझ्या सर्व परीक्षार्थ्यांना या निमित्ताने आहे। आपल्या सगळ्यांना परीक्षासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा। आपण भरपूर अभ्यास करा, पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा होईल। महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। धन्यवाद।